हाय फ्रेंड्स आज आपण आपला जो सब्जेक्ट आहे इंग्लिश इंग्लिश सब्जेक्टच्या मित्रांनो आज आपण पुढच्या रायटिंग स्किलला सुरुवात करणार आहोत पण त्याआधी मित्रांनो एक छोटीशी विनंती आहे तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकोनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला आधी बघता येईल मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण सेक्शन थर्ड आहे रायटिंग स्किल यामध्ये आपण मागील व्हिडिओमध्ये एक व्हर्च्युअल मेसेज नावाचा रायटिंग स्किल शिकलो होतो तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाणार आहे तसेच तुम्ही ह्या व्हिडिओच्या वरती आय बटन क्लिक करून तो व्हिडिओ बघू शकता तर सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो आपला इंग्लिशचा पेपर कधी असणार आहे आपण समजून घेऊया आपला इंग्लिशचा पेपर असणार आहे ट्वेंटी फर्स्ट फेब्रुवारी टू थाउजंड ट्वेंटी थ्री म्हणजे मित्रांनो एकवीस फेब्रुवारी दोन हजार तेवीसला आपला इंग्लिशचा पेपर असणार आहे त्याचा टाईम असणार आहे तीन हर्स म्हणजे तीन तासात तुमचा पेपर असणार आहे आणि त्याला मार्क्स असणार आहे तुम्हाला ऐंशी तीन तासाचा पेपर तुम्हाला तीन तासाचा पेपर तुम्हाला ऐंशी मार्चचा पेपर तीन तासामध्ये पूर्ण करावायचं आहे तर मित्रांनो आता आपण समजून घेऊया आपलं सेक्शन थर्ड आहे रायटिंग स्किल सेक्शन थर्ड जो आहे रायटिंग स्किल त्यामध्ये मित्रांनो आपण क्वेश्चन फोर रायटिंग स्किलमध्ये कोणता क्वेश्चन होतो क्वेश्चन फोर क्वेश्चन फोरमधलं आपण मागील व्हिडिओमध्ये एमधलं पहिलं शिकलो होतो आता मित्रांनो आपण क्वेश्चन फोर एमधलं तिसरं शिकणार सगळ्यात सोपं आहे तर मित्रांनो आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत पण पुन्हा एकदा तुम्हाला छोटीशी विनंती आहे तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आयकॉनला प्रेस करायला विसरू नका तर मित्रांनो तुम्हाला जो काही क्वेश्चन असणार आहे तो तुम्हाला बोर्डवर डिस्प्ले केले जाणार आहे तुम्ही क्वेश्चन तो समजून घ्या तर बघा काय म्हणले क्वेश्चन मध्ये आपल्या सगळ्यात महत्वाचं आहे की आपला क्वेश्चन फोर होता बघा द दिटीज ऍज पर द इंस्ट्रक्शन घेऊन बिलो म्हणजे सेक्शन थर्ड रायटिंग स्किल मध्ये क्वेश्चन फोर होता कम्प्लिट द पर द इंस्ट्रक्शन घेऊन बिलो सिक्स्टीन मार्क्स म्हणजे क्वेश्चन फोर जो आहे तो सोळा मार्क्सला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ती नोट दिली आहे पण ती कालही समजून घेतली होती पुन्हा आजही समजून घेऊया बघा देअर विल बी फोर पार्ट टू दिस क्वेश्चन म्हणजे क्वेश्चन फोर जो आहे त्या चार पार्ट्स आहे ए बी सी डी एक्झाम्पल पण दिलेलं आहे ए बी सी डी इच पार्ट म्हणजे ए बी सी डी असे पार्ट आहे हॅज थ्री चॉईस इन सब क्वेश्चन म्हणजे परत एमध्ये तीन क्वेश्चन आहे बी मध्ये तीन क्वेश्चन आहे सी मध्ये तीन क्वेश्चन आहे डी मध्ये तीन क्वेश्चन आहे पुढे बघा यू हैव टू अटेम्प वन क्वेश्चन फ्रॉम इच पार्ट म्हणजे एक जो पार्ट आहे समजा ए पार्ट आहे तर एमध्ये जे तीन तुम्हाला दिलेलं आहे त्या तीनपैकी तुम्हाला एक सोडवायचं आहे रीड द चॉईस केअरफुली बिफोर यू चूज तुम्हाला जो योग्य वाटेल तो प्रश्न तुम्ही त्यामध्ये सोडवायचा आहे तर मित्रांनो अटेम्प्ट ए दिला आहे अटेम्प्ट एनी वन ऑफ द फॉलोइंग अटेम्प्ट एनी वन ऑफ द फॉलोइंग त्यामध्ये आपण जो ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मॅसेज आपण मागील लेक्चरमध्ये क्लिअर केलं होतं आता मित्रांनो आपण त्यामध्ये जे ऑर दिलेलं आहे बघा म्हणजे कालचं जे ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मॅसेज होतं त्यालाच ऑर क्वेश्चन आहे हा आपण जो आजचा जो व्हिडिओ घेणार आहोत तो कालच्या व्हिडिओला म्हणजे मागील जो व्हिडिओ होता त्याला ऑर असणार आहे व्हर्च्युअल मॅसेजला ऑर टॉपिक आहे ऑर ग्रुप डिस्कशन ऑर काय आहे ग्रुप डिस्कशन तर बघा आपण आज ग्रुप डिस्कशन शिकून घेणार आहोत समजून घेऊ आपण त्याची नोट काय म्हटलेली आहे बघा एक ग्रुप डिस्कशन इज अ फॉर्मल डिस्कशन ऑन अ टॉपिक एक ग्रुप डिस्कशन इज अ फॉर्मल डिस्कशन ऑफ अ टॉपिक एखाद्या टॉपिकवर ग्रुप चर्चा आपण जी म्हणतो ती असतो ग्रुप डिस्कशन द पार्टिसिपंट्स एनालाइज द टॉपिक अँड गिव दिअर व्ह्यूज अँड ओपिनियन्स म्हणजे मित्रांनो समजा उदाहरण घ्या की तुमचे तीन चार मित्र असेल तर तीन चार मित्रांमध्ये जी होणारी चर्चा आहे त्या चर्चेवर प्रत्येकजण प्रत्येकाचं मत मांडत असतो असं समजा मी आहे माझ्याबरोबर तुम्ही आहे आपण एकामेका चर्चा करतो आपल्याबरोबर अजून दोन तीन मित्र आहोत मग आपण हे चार पाच जण जे आपण मित्र होतो एक त्याला आपण म्हणतो क्लासमेट हे चार पाच जण एका विषयावरून चर्चा करतो आज मी माझं मत सांगितलं एखाद्या विषयावर तुम्ही तुमचं त्याच विषयावर मत बोला परत तिसरा व्यक्ती त्या विषयावर परत मत बोलेल मित्रांनो अशा पद्धतीचं ग्रुप डिस्कशन असतं ते आपण पुढं एक एक्झाम्पल समजून घेणार आहोत बघा काय म्हणले पुढे इन द रिटर्न एक्झाम ऑन द डिस्कशन म्हणजे मित्रांनो हे जे डिस्कशन असतं ही जी चर्चा असते ही लेखी चर्चा असते रिटर्न म्हणजे लेखी लेखी चर्चा असते यू हॅव टू राईट डायलॉग्स फॉर ॲटलीस्ट थ्री फोर पीपल म्हणजे मित्रांनो तुम्हाला ग्रुप डिस्कशन करायचं आणि तुम्हाला कमीत कमी ॲट तीन ते चार व्यक्तींची गरज पीपल्स मीन्स व्यक्ती पीपल्स मीन्स मित्र मग तीन ते चार मित्रांची किंवा व्यक्तींची तुम्हाला यामध्ये गरज असते पुढे काय म्हणले पीपल ऑन द गिवन टॉपिक ऑर ॲज गिवन इन द इन्स्ट्रक्शन ऑन द गिवन टॉपिक म्हणजे खाली दिलेला जो टॉपिक आहे त्या टॉपिकमध्ये तुम्हाला कमीत कमी तीन चार पीपल्स म्हणजे व्यक्तींची गरज पडणार आहे आणि काउन्समध्ये म्हणलेलं आहे फॉर ऑर ॲज गिवन इन ॲज इन्स्ट्रक्शन म्हणजे दिलेल्या सूचनानुसार तुम्हाला ग्रुप डिस्कशन करायचं आहे तर आता आपण टॉपिक समजून घेऊया सगळ्यात महत्त्वाचा आहे खूप सोपं टॉपिक आहे मित्रांनो जसं आपण कालचं व्हर्च्युअल मॅसेज समजून घेतलं तसंच त्याच पद्धतीचं आजचं ग्रुप डिस्कशन आहे बघा यू यू अलँग विथ युअर फ्रेंड सुजित यू अलॉग विथ युअर फ्रेंड सुजित रोहित अँड किशोर म्हणजे मित्रांनो चार जण आहात तर चार जण कोण तुम्ही स्वतः यू म्हणजे तुम्ही तुम्ही स्वतः प्लस तुम्ही प्लस सुजित रोहित आणि किशोर असे चार जण मग थोडं काय आता कसं स्वतः मी प्लस सुजित किशोर आणि रोहित असे चार जण आहे याच्यामध्ये ह्या स्टोरीमध्ये किती जण आहे ग्रुप डिस्कशनमध्ये चार जण आहे आर डिस्कसिंग हे चार जण काय डिस्कस करते बघा देअर लाईक्स अँड डिसलाईक्स बट ऑल द फॅसिलेटेड विथ द रिडिंग हॅबिट राईट अ शॉर्ट ग्रुप डिस्कशन इन द फॉर्म ऑफ डायलॉग टेलिंग द इम्पॉर्टन्स ऑफ रिडिंग अँड इन्सिंग नॉलेज मित्रांनो असा एखादा विषय आहे असा ते पर्टिक्युलर विषय चूज करता की ज्या विषयाबद्दल खरंच माहिती घेण्याची आपल्याला गरज आहे खरंच आपल्याला त्या विषयाबद्दल नॉलेजची गरज आहे आणि काय म्हणता पुढे बघा दे आर लाइक्स अँड डिसलाईक्स आता याच्यामध्ये कसा स्टोरी ग्रुप डिस्कशनमध्ये एखादी पर्टिक्युलर गोष्ट आहे एखादा व्यक्ती जर नाही म्हणला तो दुसरा हो म्हणतो तिसरा नाही म्हणला चौथा हो म्हणतो म्हणजे लाईक्स अँड डिसलाईक काही लाईक करतात काही डिसलाईक करतात बट ऑल द फॅसिनेटेड विथ द रिडिंग हॅबिट विथ अ विथ द रिडिंग हॅबिट पुढे काय म्हणलं राईट अ शॉर्ट ग्रुप डिस्कशन इन द फॉर्म ऑफ द रिडिंग हॅबिट म्हणजे काय मित्रांनो तुम्हाला त्याच्यामध्ये जी वाचनाची वगैरे आवड असेल ती प्लस लिहिण्याची आवड असेल ती बी त्याच्यामध्ये येते राईट अ शॉर्ट ग्रुप डिस्कशन इन द फॉर्म ऑफ डायलॉग एक डायलॉग तयार करतात त्याच्यामध्ये आपण तो डायलॉग पुढे शिकणार आहोत अँसरमध्ये टेलिंग द इम्पॉर्टन्स ऑफ रिडिंग फॉर इन एन्सिंग नॉलेज ट्रे टेलिंग द इम्पॉर्टन्स ऑफ रिडिंग अँड एन्सिंग नॉलेज मित्रांनो याचा अर्थ असा आहे ह्या ग्रुप डिस्कशनचा की एखादी जी पर्टिक्युलर माहिती आहे एखादी पर्टिक्युलर इन्फॉर्मेशन आहे की जी, जी आपल्याला घेण्याची गरज आहे ती इन्फॉर्मेशन आपण घेतली गेली पाहिजे ती इन्फॉर्मेशन अजूनपर्यंत आपल्याला मिळाली नाही त्याच्यावर आपण चर्चा करू आणि प्रत्येकाला ज्या इन्फॉर्मेशनबद्दल शंका आहे ती इन्फॉर्मेशन आपण मिळू मग आता एक जण म्हणतो की नाही मी इन्फॉर्मेशन पुस्तकातून अभ्यास करून मिळवतो दुसरा म्हणतो अरे पुस्तक कशाला आपण इंटरनेटच्या माध्यमातून ती माहिती गोळा करू तिसरा म्हणतो पुस्तक नको इंटरनेट नको आपण एखाद्या जे एज्युकेशन झालेले जे काही टीचर्स असतील त्यांना भेटू आणि त्यांच्याकडून माहिती घेऊ चौथा म्हणतो आपण बिझनेसमॅनची ओपिनियन घेऊ त्यांच्याकडून माहिती घेऊ म्हणजे मित्रांनो असं प्रत्येकजण वेगवेगळा विचार करत असतो प्रत्येकजण त्याचं वेगवेगळं मत त्यामध्ये मांडत असतो आता मित्रांनो आपण हा क्वेश्चन समजून घेतला आपण त्याचं कंटिन्युअसली अँसर समजून घेणार आहोत आता मित्रांनो ग्रुप जे काही अँसर असणार आहे ते तुम्हाला ते बोर्डवर डिस्प्ले केलं जाणार आहे त्याच्यामुळे मित्रांनो तुम्हाला त्यामध्ये काहीही अडचण येणार नाही तर बघा तुम्हाला जे अँसर आहे ते बोर्डवर डिस्प्ले केलेलं आहे बघा काय काय म्हणलं आहे क्वेश्चन नंबर फोर ए ते ऑर म्हणलेलं आहे वरती ऑर म्हणजे मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं पहिलं व्हर्च्युअल मॅसेजला तुम्हाला हा टॉपिक ऑर असणार आहे तर बघा ए नोट फॉर धीज ॲक्टिव्हिटी म्हणजे ही ॲक्टिव्हिटी यू हॅव टू यूज द फॉर्मॅट ऑफ अ डायलॉग म्हणजे ही जी ॲक्टिव्हिटी आपण करणार आहोत कोणती ॲक्टिव्हिटी ग्रुप डिस्कशन ही फॉर्मॅटमध्ये असली पाहिजे पर्टिक्युलर फॉर्मॅटमध्ये डायलॉगमध्ये द पार्टिसिपंट्स मस्ट एक्सप्रेस देअर व्ह्यूज अँड ओपिनियन्स आता जे काही पार्टिसिपंट्स आता पार्टिसिपंट्स कोण आहे सुजित किशोर तुम्ही स्वतः आणि तुमचा आधुनिक मित्र आपण जो पाहिला कोण होता दुसरा मित्र रोहित म्हणजे सुजित किशोर रोहित आणि तुम्ही स्वतः तुम्ही चौघ जण द पार्टिसिपंट चार पार्टिसिपंट होते मस्ट एक्सप्रेस देअर व्ह्यूज अँड ओपिनियन्स म्हणजे एखादा पर्टिक्युलर विषय घेतात तुम्ही आणि त्याबद्दल तुमचं मत मांडतात की नाही नाही हे असं करायला पाहिजे नाही नाही हे तसं करायला पाहिजे हे असं नको हे तसं नको त्या पद्धतीचे करेक्ट हॉकॅब्युलरी हॉकॅब्युलरी मिन्स शब्दसंग्रह म्हणजे बरोबर शब्दसंग्रह असला पाहिजे फ्रेजेस एक्सप्रेशन्स अँड टेन्सेस मस्ट बी यूज ते म्हणताय जे काही आपले काळ आहे पास्ट टेन्स परफेक्ट टेन्स फ्युचर टेन्स ते झालं परत एक्सप्रेशन्स आहे काही फ्रेजेस आहे याचा वापर तुम्ही याच्यामध्ये केला पाहिजे आता मित्रांनो तुम्हाला डायरेक्टली डिरेक्टली आन्सर दिला आहे आता तुम्हाला आन्सर समजणार आहे हो, मग तुम्हाला तर आता अर्थ समजा ग्रुप डिस्कशन काय होतं नेमकं बघा मी पहिलं आहे मी हाय आय जस्ट लर्न दॅट मेनी एंट्रान्स एक्झाम हॅव अ टक जनरल नॉलेज सेक्शन मी काय म्हणतो स्वतः बघा आय जस्ट लर्न दॅट मे एन्ट्रान्स एक्झाम दॅट मेनी एन्ट्रान्स एक्झाम हॅव अ टक जनरल नॉलेज टक म्हणजे दंत म्हणजे दंत विभाग जो आहे किंवा दंत जे सेक्शन आहे या सेक्शनबद्दल मी एक एंट्रान्स एक्झाम देऊन त्याबद्दल नॉलेज घेतो आहे पुढे काय म्हटले आहे आय एम ॲफ्रीड माय जनरल नॉलेज इज नॉट व्हेरी इम्प्रेसिव्ह पण मी अभ्यास करतो आहे पण माझं जनरल नॉलेज खूप म्हणजे चांगलं नाही आहे आपण कसं म्हणतो नॉट इम्प्रेसिव्ह म्हणजे माझं जनरल नॉलेज जे आहे ते अजिबात चांगलं नाही मला सुधारण्याची गरज आहे मग मी काय करू शकतो त्या जनरल नॉलेजसाठी माझं काय म्हणणं आहे की मी जनरल नॉलेज घेतो आहे कशा जन जनरल नॉलेज घेतो आहे दंत जे दंत चिकित्सा असते दाताची ती चिकित्सा किंवा दंत सेक्शन जो असतो त्याच्याबद्दल मी नॉलेज घेतो आहे पण अजून पण माझं नॉलेज एवढं इम्प्रेसिव्ह नाही जेवढं पाहिजे तेवढं मला इम्प्रेसिव्ह नाही मला अजून सुधारण्याची गरज आहे मग पुढे बघा सुजित काय म्हणतो सेम हेअर तुझं बरोबर आहे तुला सुधारण्याची गरज आहे सुजित म्हणतो सेम हेअर ऑल ऑफ अस हॅव ऑल ऑफ अस हॅव टू मेक एफर्ट्स टू इम्प्रूव्ह आवर नॉलेज ऑफ द वर्ल्ड काय म्हणते ऑल अस हॅव टू मेक एफर्ट्स टू इम्प्रूव युअर नॉलेज ऑफ द वर्ल्ड सुजित काय म्हणतो हे नॉलेज सगळ्यांनी घेतलं पाहिजे दंतबद्दल सगळ्यांना माहिती असली पाहिजे आणि ह्या जगात ते नॉलेज मिळू शकतं पुढे काय म्हणतात आय थिंक वी मस्ट डू अ लॉट ऑफ जनरल रिडिंग तो म्हणतो की तुम्ही जर सामान्य वाचन केलं जनरल रिडिंग मीन्स सामान्य वाचन तुम्ही जर सामान्य वाचन केलं तर नक्कीच तुम्हाला हे नॉलेज मिळेल असं कोण म्हणतो सुजित म्हणतो मग त्यासाठी तुम्ही वाचन केलं पाहिजे सुजितचं म्हणणं आहे पुढे रोहित काय म्हणतो येस yes. रोहित म्हणतो बरोबर आहे सुजितचं असं रोहित म्हणतो येस बट वी आव लॉस्ट द हॅबिट ऑफ रिडिंग बुक्स नाऊ वी मस्ट रिडेव्हलप इट आय थिंक दॅट इज इझिएस्ट वे टू गेन इन्फॉर्मेशन तो म्हणतो नाही बरोबर आहे आपण त्याच्याबरोबरच जे काही संग्रह आहे पुस्तक संग्रह आहे वेगवेगळी पुस्तकं आहे त्या पुस्तके पुस्तके वाचली पाहिजे आणि नक्कीच मला असं वाटतं की जर आपण वेगवेगळी पुस्तकं वा वाचली तर नक्कीच आपल्या ह्या हा जो विषय आहे दंत शिक्षण त्याबद्दल आपल्या ज्ञानामध्ये भर पडणार आहे असं कोणाचं म्हणणं आहे रोहितचं म्हणणं आहे पुढे किशोर काय म्हणतो इट इज नॉट नेसेसरी टू रीड बुक्स वी कॅन अप थिंग्स अँड रीड ऑन द इंटरनेट टू ते म्हणता पुस्तके नको रे सामान्य पुस्तक वाचून काय होणार आहे आपण पुस्तकापेक्षा इंटरनेटचा आधार घेऊ आपण इंटरनेटला माहिती गोळा करू असं कोण म्हणत आहे किशोर म्हणतोय किशोर पुस्तक पुस्तक वाचून आपल्याला माहिती मिळणार नाही पुस्तकापेक्षा आपल्याला इंटरनेटवर चांगल्या प्रकारची माहिती मिळू शकेल असं किशोर म्हणल्यानंतर सुजित काय म्हणतो द इंटरनेट डज गिव्ह अ लॉट ऑफ इन्फॉर्मेशन बट इट इज जनरली इन बिट्स अँड पीसेस फॉर एक्झाम्पल इफ यू विश टू नो अबाउट द इंडियन फ्रीडम मूवमेंट इट इज बेटर टू रीड अ रिलायबल बुक रॅदर दॅन गेट पीसेस ऑफ इन्फॉर्मेशन फ्रॉम द इंटरनेट त्याचं म्हणणं काय सुजितचं म्हणणं असं आहे की इंटरनेट बरोबर आहे इंटरनेटवर माहिती मिळू शकते असं मला तरी वाटतं पण इंटरनेटपेक्षा पुस्तके मला बेस्ट वाटतात कारण की इंटरनेटवर खूप प्रॉब्लेम्स असतात पुस्तकामध्ये आपल्या प्रॉब्लेम नसतात पुस्तकामध्ये आपण प्रत्यक्षामध्ये शिकू शकतो आणि पुढे ते म्हणतात की रिलायबल बुक म्हणजे जी अशी विश्वसनीय पुस्तकं आहे त्या पुस्तकामधून आपण अभ्यास आप केला तर नक्कीच मला वाटतं की आपला हा जो टॉपिक असेल किंवा ज्याबद्दल माहिती नाही त्याबद्दल आपल्याला नक्कीच माहिती होईल आणि त्याचा फायदा सगळ्यांना होणार आहे म्हणजे रॅदर दॅन गेट पीसेस ऑफ इन्फॉर्मेशन फ्रॉम द इंटरनेट ते म्हणतं की रॅदर दॅन म्हणजे तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळेल पण प्रॉपर जी इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला इंटरनेटवर मिळणार नाही ती तुम्हाला पुस्तकातून मिळेल पुढे रोहित काय म्हणतो आय ॲग्री विथ सुजित म्हणजे okay, okay. तो म्हणतो सुजितचं म्हणणं मला मान्य आहे सुजितचं जे काही म्हणणं आहे ते मला मान्य आहे असं कोण म्हणतो रोहित द इंटरनेट इज ओके बट टू गेट रिअल नॉलेज द इंटरनेट इज ओके तो म्हणतो इंटरनेट ठीक आहे त्याच्याबद्दल वाद नाही बट टू गेट रिअल नॉलेज रिअल म्हणजे तुम्ही प्रत्यक्षात जे काही वाचणार आहात जे काही नॉलेज घेणार आहात पुस्तकामधून रिलायबल बुकमधून रिअल नॉलेज देर इज नथिंग लाईक बुक्स देर इज नथिंग लाईक बुक्स द ऑथर जनरली डू अ लॉट ऑफ रिसर्च अँड इवन एक्नॉलेज द सोर्सेस ऑफ इन्फॉर्मेशन त्याच्यानंतर रोहित काय म्हणतो की जे ऑथर्स आहे ऑथर्स मीन्स लेखक जे लेखक आहे जे पुस्तक पुस्तक निर्मिती करणार जे काही लेखक आहे ते लेखक जर ते संशोधन करत असतील आणि त्यांनी केलेलं जे संशोधन आहे ते नक्कीच आपल्याला आपल्या ह्या विषयासाठी उपयुक्त पडणार आहे कारण की मित्रांनो कोणत्याही विषयामध्ये जर संशोधन केलं त्या विषयातून अधिकाधिक माहिती आपल्याला मिळते आपले सर्व प्रश्न सॉल्व्ह होण्यास त्या संशोधन मीन्स रिसर्चमधून मदत होत असते म्हणून रोहितचं म्हणणं आहे रिसर्च अँड इव्हन ॲक्नॉलेज देअर सोर्सेस ऑफ इन्फॉर्मेशन नंतर किशोर काय म्हणतो यस आफ्टर लिसनिंग टू यू यस आफ्टर लिसनिंग टू यू आय थिंक रीडिंग बुक्स ॲज वेल ॲज सर्फिंग द इंटरनेट इज द बेस्ट वे टू इनहेन्स आवर जी के तो म्हणतो की इंटरनेट जे आहे बुक जे आहे बुक इंटरनेट दोन्ही इम्पॉर्टंट आहे आणि नक्कीच आपण बुक आणि इंटरनेट यांचा अभ्यास केला तर आपल्या जनरल नॉलेजमध्ये भर पडणार आहे आपलं जनरल नॉलेज जे आहे ते वाढणार आहे ते गेन होणार आहे पुढे काय झालं वॉट इज इम्पॉर्टंट इज दॅट वी शूड रीड त्याचं म्हणणं पण मला तरी असं वाटतं की आपण वाचन केलेलं जास्त सामान्य वाचन केलेलं जास्त इम्पॉर्टंट असणार जनरल नॉलेज जर आपल्याला वाढवायचं असेल तर आपल्या सामान्य वाचनाची सगळ्यांना गरज आहे मग पुढे बघा मी मी काय म्हणतो सो आय एम गोइंग टू अ रेग्युलर व्हिजिटर ॲट आवर कॉलेज लायब्ररी मी माझ्या कॉलेज लायब्ररीमध्ये पाहुणा म्हणून व्हिजिट करेन रेग्युलर व्हिजिटर मीन्स पाहुणा मी माझ्या कॉलेजच्या लायब्ररीमध्ये ग्रंथालयामध्ये पाहुणा म्हणून जाईल यू गाईज वॉन्ट टू कम अलोंग यू गाईज वॉन्ट टू कम अलोंग आणि पुढे ऑल म्हणतात येस म्हणजे ऑल सर्वजण जे काय ते म्हणतात हो हो तू जा तू लायब्ररीत हो जा तिथे अभ्यास कर तिथली पुस्तकं वाच नक्कीच तुला त्याचा फायदा होईल अशा पद्धतीने मित्रांनो आपला जो टॉपिक होता फोर ए मधला डा ग्रुप डिस्कशन तो संपलेला आहे पण मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण आता समजून घेतली स्टोरी पण त्याची मार्किंग स्कीम समजून घ्या बघा कंटेंट टू मार्क्स कंटेंट टू मार्क्स तुम्ही हे जे कंटेंट लिहिलेलं दोन मार्क्स आहे सिक्वेन्स फ्लो ऑफ आयडिया जी सिक्वेन्स आहे बोलण्याची पद्धत एखादा जर एखाद्या व्यक्तीने उतर पर्टिक्युलर त्याला रिप्लाय करतो ती जी सिक्वेन्स आहे त्या सिक्वेन्स तुम्हाला एक मार्क्स आहे पुढं आहे ॲप्रोपिटेन्सेस लँग्वेज युजेस जी लँग्वेज तुम्ही वापरलेली आहे लँग्वेज युजेसला एक मार्क्स आहे म्हणजे टू प्लस वन प्लस वन इज इक्वल टू फोर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला चार मार्क्ससाठी तुमचा ग्रुप डिस्कशन हा जो टॉपिक आहे तो असणार आहे मित्रांनो आपण मागील लेक्चरमध्ये व्हर्च्युअल मिटिंग व्हर्च्युअल आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रुप डिस्कशन दोन्ही टॉपिक एकामेकाला और असणार आहे त्यामुळे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुढचे नवनवीन व्हिडिओ बघायला विसरू नका आणि येणाऱ्या एच एस सी एक्झाम दोन हजार तेवीससाठी सर्व सर्थ विद्यार्थ्यांना बेस्ट ऑफ लक आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू